बोला बोला. हा तर इतर मार्केटिंग कंपन्यांचे लोक पण येऊन गेले. हो तर मग मी काय म्हटलं कोणती एक टेक्नॉलॉजी युज करायची. तर मागच्या वर्षी मी ते राऊंडर पी एल वगैरे वडिलांच्या सांगण्यानुसार वापरलं होतं पण त्याने मला काही रिझल्ट भेटले. ठीक आहे ना, जे समजा जे काय असेल ते असेल. पण समजा मग या वर्षी तुम्हाला मी बाकीचं काही सपोर्टिव्ह काही दुसरं असं. मला या वर्षी बाकीचं काहीच नाही, काही प्रॉब्लेम नाही. सेटिंग पण माझी चांगली झाली, झाडाची कॅनोपी काळोखी वगैरे एकदमच चांगली, सगळी कंडिशन चांगली. फक्त आता पाऊस झाल्यानंतर जो डागाचा प्रॉब्लेम आहे मागच्या वर्षी. तरी पण मग आता क्लीन दिसतंय फळ बऱ्यापैकी. जो नॉर्मल वगैरे तुमचा जो क्वालिटी ट्राय कम दिसतोय तो पण कव्हर झाल्यासारखा दिसतोय. ज्या ठिकाणी याला फंगीस क्लीनरचा एक स्प्रे घेतलाय तो कव्हर लगेच कव्हर झाला जागेवरती. म्हणजे तो पण काही इश्यू नाही. म्हणजे जरी रोग आला तरी तो रोग ताबडतोब लगेच कव्हर होतो. कव्हर होता. फळांची संख्या जर पाहिली तर म्हणजे पाहिलं मी तर याच्यामध्ये हे जे डाग तुम्हाला दिसत आहेत ना, हे जे काळे पडले, हे काळे पडले म्हणजे कव्हर झालेले. ते म्हणजे जो रोग आहे तो तुमच्या कंट्रोलमध्ये आलेला आहे. याचा अर्थ म्हणजे फळांची संख्या जर पाहिली तर साधारणतः फळांची संख्या किती याच्यामध्ये माझ्यामध्ये 200-250 आसपास संख्या. अंदाजे तरी 200-250 बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत एवढी फळांची संख्या असून देखील त्या झाडावर त्याचा तेवढासा दुष्परिणाम नाही जाणवत. आणि फळ कसे पार खोडायला पण फळ आहे. म्हणजे फळांची साईज आणि सेटिंग वगैरे समजे आतमध्ये खोडायला फळ आहे तुम्ही त्याप्रमाणे. बरोबर बरोबर. म्हणजे सेटिंग वगैरे खूप छान आहे आणि तुम्ही म्हणजे अगदी पहिल्या फवारणीपासून वापरताय का बेसल डोस पासून सगळं टेक्नॉलॉजी सगळं बेसिक सगळं सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी. अच्छा अच्छा, बेसल डोस पासून वापरताय. ओके ओके. आणि तुमच्याच कसं आहे. अच्छा, त्याच्यामध्ये दुसरे मिक्सचर काहीच नाही. काहीच नाही. तुमच्या जे परिसरातले जे शेतकरी आहे समजा याच्यामध्ये तुम्ही जर फळझाडं वगैरे पाहिली साईज पाहिली तर कुठे नाव ठेवायला काही जागा नाही. हो मग आता याच्यामध्ये तुम्हाला इतर जे शेतकरी त्यांना तुम्ही काय सांगा तुमच्या सल्ल्यातून. आता सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी सर कसा अनुभव तुमचा. 3 महिन्याचा अनुभव आहे. चार महिने. तुम्हाला कसा अनुभव म्हणजे माहिती कसं. चार महिने आपण सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी यूज केली पण रिझल्ट ओरिएंटेड आहे. रिझल्ट ओरिएंटेड म्हणजे असे काही ऍड दिली आणि तिचा रिझल्ट अजून आला नाही. तो आपल्याला इथे प्रत्यक्ष बघायला भेटतो. प्रत्यक्ष बघायला भेटतो. आता हे बघा, हे ही फांटे ना. बर बर. आता हे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी. बर 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 बर. हे मेन प्रॉब्लेम. हो बरोबर. हेच ज्यावेळेस आपण फ्लॉवर चार्जरचा स्प्रे मारला ना त्यावेळेस ही कळी निघली. म्हणजे अगोदर एकदा कळी निघली आणि त्याच्यानंतर दुसरी कळी 15 दिवसांनी ना 50% परत. म्हणजे ही जी सेटिंग आहे खोडाला दिसते सगळं, हे सगळं त्याचाच परिणाम आहे. ह्याची सेटिंग महत्वाची. बरोबर. त्याला पटकन मिळतो. बरोबर. आणि साईज पण चांगली. साईज पण चांगली. ओके ओके. म्हणजे हा प्रकार जास्त आहे बघा याच्यामध्ये पण. म्हणजे हा प्रकार जो आहे याच्यामध्ये खूप जास्त आहे. हा सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी. दुसरं काही या फळावर रोग सुद्धा येत नाही. म्हणजे हे जे आहे सगळं हे याच्यामध्ये साईज वगैरे साईन तुम्हाला छान मिळालेली आहे सगळी. आणि साईज पण आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे सेटिंग पण एकदम छान आहे. आणि ओव्हरऑल तुम्ही सध्या सगळा बघितला माहिती साईज खूप छान झाली सगळी. हो मोठी शेंड्यापासून खालपर्यंत. म्हणजे तुम्ही जो खर्च केलेला प्रत्येक रुपया आहे हो त्या प्रत्येकाचा तुम्हाला बेनिफिट मिळाला. बेनिफिट मिळालं. बेनिफिट मिळालं. फक्त मला आता एक सर जो डागाचा प्रॉब्लेम आहे तो कव्हर झालेला आहे सगळा. तो काय तुम्ही तुम्हाला अनुभव नाही त्यामुळे तुम्हाला ती भीती वाटते. आणि हीच भीती प्रत्येक शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये ना तीच तर आपल्याला घालवायची. एवढे डाग जर दिसला आणि एवढे जर फळं असले तर शेतकऱ्याचे सकाळ दुपार संध्याकाळ फवारी चालू असतात. चालू असतात. आता मी सर सर्व्हिस करतो. सकाळी 7:30 इथून जातो, संध्याकाळी 6 येतो. सकाळचं 1 तासाचं कंट्रोल आणि संध्याकाळचं 1 तासाचं कंट्रोल. एवढ्यावर बागी सगळी. हो नगरला सर्व्हिसला मी इंजिनिअरिंग. म्हणजे सर्व्हिस पाहून सगळं. सर्व्हिस पाहून हे सगळं माझ्या अंडर चालू आहे. म्हणजे बागाला 12 तास इथे कुणीच नाही. फक्त सकाळी 1-1.5 तास आणि संध्याकाळी 1-1.5 तासाचं कंट्रोल आहे आतापर्यंत. बाकी काही एकंदरीत एवढ्या कमी वेळेमध्ये कमी ऑब्झर्वेशन मध्ये तुम्ही खूप छान मेंटेन केलंय. म्हणजे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीची मदत तुम्हाला चांगली मिळते. ओके ओके.